टिपू सुलतान धर्मनिरपेक्ष होते, धर्मांध होते, धर्मसहिष्णु होते की आणखीन काय? टिपू सुलतान यांनी हिंदू रयतेवरती अत्याचार केलेत का, अन्याय केलाय का, किंवा त्यांच्या धर्मांतराचे प्रयत्न केलेत का? की सावरकरांनी टिपू सुलतान यांच्यावरती जे आरोप लावलेत ते आरोप हे कपोल कल्पित आहेत आणि कल्पनातीत पुस्तकाच्या आधारे त्यांनी हे आरोप लावलेत. नमस्कार, मी सरफराज अहमद. टिपू सुलतान यांच्या संदर्भात सातत्यानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्या कानी येत असतात, वेगवेगळ्या चर्चा त्यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आणि वेगवेगळ्या वादांच्या पार्श्वभूमीवर आपण ऐकलेल्या आहेत. टिपू सुलतान धर्मनिरपेक्ष होते, धर्मांध होते, धर्मसहिष्णू होते की आणखीन काय, याच्याविषयीचा उलगडा मराठी माध्यमांच्या माध्यमातून अद्याप झालेला नाही आहे. अनेकांनी त्याच्याविषयी पूर्वग्रहावर आधारित काही मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती मांडणी देखील मुळापर्यंत पोहोचत नाही. टिपू सुलतान यांचा इतिहास समजून घेत असताना धर्म हा केंद्रबिंदू म्हणून किंवा धर्म हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या इतिहासाची मांडणी करायची, किंवा वसाहतवादाच्या विरोधामध्ये टिपू सुलतान यांनी, वसाहतवाद म्हणजे इंग्रजांच्या वसाहतीच्या विरोधात टिपू सुलतान यांनी जो संघर्ष केला आहे त्या वसाहतवाद विरोधी संघर्षाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या सगळ्या कार्याची माहिती घ्यायची, हे नीटसं ठरत नसल्यामुळे किंवा ते ज्ञात नसल्यामुळं महाराष्ट्रामध्ये अद्याप टिपू सुलतान यांच्या इतिहासाची नीटशी व्याख्या होऊ शकलेली नाही. टिपू सुलतान यांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न आपण याच्या पुढं काही व्हिडिओंच्या माध्यमातून करणार आहोत. 8-10 व्हिडिओ आपण मॅक्स महाराष्ट्रवरती टिपू सुलतान यांच्या संदर्भात बनवणार आहोत. त्याच्यामध्ये हा पहिला व्हिडिओ अर्थातच टिपू सुलतान यांच्या धर्मविषयक भूमिकेचा असणार आहे. धर्मविषयक भूमिका टिपू सुलतान यांची कशी होती, ज्या पद्धतीनं सेतुमाधव पगडी, रियासतकार सरदेसाई किंवा आणखीन दुसऱ्या मराठी इतिहासकारांनी टिपू सुलतानवरती आरोप लावले, त्या पद्धतीनं टिपू सुलतान यांनी हिंदू रयतेवरती अत्याचार केलेत का, अन्याय केलाय का, किंवा त्यांच्या धर्मांतराचे प्रयत्न केलेत का, हे देखील आपण तपासून घेणार आहोत. त्यात आता पहिल्यांदा ज्या आरोपाची आपण चर्चा करणार आहोत तो अर्थातच सावरकरांनी लावलेल्या 6 सोनेरी पाने या पुस्तकातल्या आरोपांची आहे. 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये सावरकरांनी टिपू सुलतानविषयी हिंदू प्रपीडक क्रूर कर्मा टिपू सुलतान हे प्रकरण लिहिलं आहे. हे प्रकरण लिहित असताना सावरकर अनेक ठिकाणी असं म्हणतात, सावरकर अनेक ठिकाणी असं म्हणत असतात की मी हे जे काही लिहिलं आहे ते सबळ पुराव्यांच्या आधारे लिहिलं आहे, मी माझ्या मनाचं याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे किंवा कपोल कल्पित असं काही लिहिण्याचा प्रयत्न मी केलेला नाही आहे, माझ्या लिखाणाला सबळ असा आधार आहे. आणि तो आधार नेमका काय आहे हे सांगताना सावरकर म्हणतात की कर्नल माइल्स वगैरेंनी जी पुस्तकं लिहिली आहेत ती पुस्तकं मी इंग्लंड मुक्कामी असताना वाचलेली आहेत आणि त्या पुस्तकाच्या आधारे हे पुस्तक किंवा या पुस्तकातला टिपू सुलतान यांच्याविषयीचं प्रकरण मी लिहिलं आहे. आता कर्नल माइल्सच्या ज्या पुस्तकाचा हवाला सावरकरांनी दिला आहे त्या पुस्तकाविषयी नेमकी कोणती माहिती वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी मांडून ठेवली आहे ती देखील आपण तपासून पाहणं गरजेचं आहे. सावरकर म्हणतात की कर्नल माइल्सचा हिस्ट्री ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे तो इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीच्या ग्रंथालयामध्ये मी पाहिलेला आहे, वाचलेला आहे आणि त्याच्या आधारे मी या इतिहासाची मांडणी करतो आहे. आता कर्नल माइल्सच्या इतिहासाच्या पुस्तकाविषयी किंवा हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाविषयी बी एन पांडे आणि अन्य इतिहासकारांनी ज्यावेळेस पडताळणी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना जी माहिती मिळाली ती अतिशय धक्कादायक अशी होती. त्या लोकांनी ज्यावेळेस ब्रिटिश म्युझियमला त्या राणीच्या ग्रंथालयाला पत्र लिहिली आणि पत्र लिहून ते पुस्तक मागवलं किंवा त्या पुस्तकाविषयीची माहिती मागवली त्यावेळेस त्या ग्रंथालयानं उत्तरादाखल असं म्हटलं की कर्नल माइल्स नावाचा कोणताही व्यक्ती ईस्ट इंडिया कंपनीच्या इतिहासात झालेला नाही आणि तो व्यक्ती भारतात आल्याचे कोणतेही पुरावे नाहीत आणि त्यानं हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिल्याची माहिती उपलब्ध नाही, त्यामुळं त्याचा कर्नल माइल्सचा हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ आमच्याकडे नाही. आता सावरकर म्हणतात की हिस्ट्री ऑफ इंडिया या कर्नल माइल्सच्या पुस्तकाच्या आधारे मी हे लिखाण केलं आहे, तर दुसरीकडं त्याची उलट तपासणी करत असताना त्या ग्रंथालयाची भूमिका मात्र अशी आहे की असा कोणताही व्यक्ती झाला नाही आणि त्या व्यक्तीनं असं कोणतंही पुस्तक लिहिलं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की सावरकरांनी टिपू सुलतान यांच्यावरती जे आरोप लावलेत ते आरोप हे कपोल कल्पित आहेत आणि कल्पनातीत पुस्तकाच्या आधारे त्यांनी हे आरोप लावलेत. आता सावरकर झाले, सावरकरांच्या नंतर सेतुमाधव पगडींनी देखील असेच प्रकार केलेले आहेत. सेतुमाधव पगडी म्हणतात की मी देखील पुराव्यांच्या आधारे हे लिखाण केलं आहे. निशाने हैदरी हे जे मीर हुसेन अली किरमाणी याचं पुस्तक आहे
त्या पुस्तकाच्या आधारे मी हे सगळं लिहिलंय. आता हा मीर हुसैन अली किरमाणी कोण होता, तर सेतुमाधव पगडी म्हणतात की मीर हुसैन अली किरमाणी हा टिपू सुलतानचा दरबारी होता. आता याचं क्रॉस चेक करत असताना आपल्याला माहिती काय मिळते, मीर हुसैन अली किरमाणी नावाचा इतिहासकार होता का, होता. त्यानं पुस्तक लिहिलंय का, लिहिलंय. तो टिपू सुलतान यांचा दरबारी होता का, होता. पण त्याच्या पुस्तकावर आपण विसंबून राहू शकत नाही, किंवा त्याच्या पुस्तकातली माहिती सत्य आहे असं आपण मानू शकत नाही, कारण मीर हुसैन अली किरमाणी यानं तारिके टिपू सुलतान आणि निशाने हैदरी ही जी पुस्तकं लिहिली आहेत, ज्याला हमला ते हैदरी असं देखील म्हटलं जातं, ती पुस्तकं 1799 टिपू सुलतान शहीद झाल्यानंतर कलकत्त्याला इंग्रजांची पेन्शन घेऊन इंग्रजांच्या मार्गदर्शनानुसार टिपू सुलतान यांची बदनामी करण्यासाठी लिहिलेली आहेत. आता सेतुमाधव पगडी, ज्यावेळेस मुघल इतिहासकारांची पुस्तकं त्यांची इतिवृत्त शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना मदतीस घेतात, त्यावेळेस ते भूमिका घेतात की ही शत्रुपक्षातली साधनं आहेत, त्यामुळे याच्यावर आपल्याला विसंबून राहता येत नाही. पण हेच सेतुमाधव पगडी ज्यावेळेस टिपू सुलतान यांच्या इतिहासाची मांडणी करत असतात, त्यावेळेस मात्र शत्रुपक्षाच्या इतिहास लेखनाची एकूण एक साधनं प्रमाण मानतात, जेणेकरून टिपू सुलतान यांची बदनामी करता येईल. आता हा झाला सेतुमाधव पगडींचा मुद्दा. आता त्याच्यानंतर अशा अनेक इतिहासकारांचा आढावा आपण घेऊ शकतो, पण टिपू सुलतान यांच्या संदर्भात धर्म आणि त्या धर्माविषयी टिपू सुलतान यांनी घेतलेली भूमिका ही आपण थोडीशी तपासून पाहणार आहोत. आता मागे काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीनं टिपू सुलतान यांच्यावरती एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये असा आरोप लावला की टिपू सुलतान यांच्या काळामध्ये राज्यामधल्या 8,000 मंदिरांपैकी फक्त 2 मंदिरं ही चालू होती, किंवा त्याच्यामध्ये नित्योपचार चालायचे अथवा त्याच्यामध्ये पूजा करण्याची परवानगी टिपू सुलतान यांनी दिली होती. ही दादांत खोटी माहिती त्या वृत्तवाहिनीनं दाखवली, कारण यंग इंडिया मासिकामध्ये स्वतः महात्मा गांधींनी 1930 दशकामध्ये लिहिलंय की टिपू सुलतान हा धर्मसहिष्णू बादशाह होता, कारण मैसूरमध्ये श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यात त्याच्या महालाच्या चारही बाजूला मंदिरं आहेत, ती मंदिरं मी पाहिली आहेत असं गांधी स्वतः म्हणतात. आज देखील तुम्ही श्रीरंगपट्टणम किल्ल्यामध्ये टिपू सुलतान यांच्या लाल महालासमोर उभे राहिलात तर समोर एक मोठं मंदिर दिसतं आणि टिपू सुलतान यांच्या लाल महालाच्या मागच्या बाजूला अनेक मंदिरं दिसतात. जर टिपू सुलतान यांनी धर्म विरोधी भूमिका किंवा धर्मांध भूमिका अथवा हिंदू विरोधी भूमिका घेतली असती तर ही मंदिरं तिथं शिल्लक राहिली नसती. त्याशिवाय श्रीरंगपट्टणममध्येच समर पॅलेसमध्ये टिपू सुलतान यांच्या संग्रहातल्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्या वस्तूंच्या संग्रहालयामध्ये टिपू सुलतान यांनी वेगवेगळ्या मंदिरांना इनाम दिलेली भांडी देखील ठेवलेली आहेत. शिवाय माझं जे पुस्तक आहे असा होता टिपू सुलतान, त्या पुस्तकामध्ये मी 100 अधिक मंदिरांची यादी दिली आहे ज्या मंदिरांना टिपू सुलतान यांनी शेकडो एकर जमिनी दान दिलेल्या आहेत. आता जर टिपू सुलतान यांनी शेकडो एकर जमिनी 100 अधिक मंदिरांना दान दिल्या असतील तर ज्या पद्धतीनं त्या न्यूज चॅनलनं दावा केला आहे त्या पद्धतीनं टिपू सुलतान यांच्या काळात फक्त 2 मंदिरं चालू होती हा दावा खोटा ठरतो. त्याशिवाय टिपू सुलतान यांच्या सैन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंदू सैनिक होते. राजा किशनरावसारखा माणूस असेल, पंडित पूर्णय्यासारखा व्यक्ती असेल, नागरावसारखा व्यक्ती असेल, अशी कित्येक नावं सांगता येऊ शकतात. टिपू सुलतान यांच्या संदर्भात अनेक इतिहासकारांनी, स्वतः रियासतकार सरदेसाईंनी देखील टिपू सुलतान यांच्या दसऱ्याचा उल्लेख करून टिपू सुलतान दसरा कशा पद्धतीनं साजरा करायचा हे सविस्तर मांडलेलं आहे. त्यामुळे टिपू सुलतान हे धर्मविरोधी भूमिका किंवा हिंदूविरोधी भूमिका घ्यायचे ही ही जी मांडणी आहे ती निखालच खोटी आहे, त्याच्यामध्ये सत्याचा कोणताही अंश नाही आहे. इतकंच नव्हे तर टिपू सुलतान यांच्या हाती शत्रुपक्षाच्या काळोबा पंडित नावाचा पेशव्यांचा एक सरदार नरगुंद येथे तैनात होता, त्याच्यावर ज्यावेळेस हल्ला केला त्यावेळेस त्या काळोबा पंडिताच्या घरचे अनेक स्त्रिया घरच्या अनेक स्त्रिया या टिपू सुलतान यांच्या सैन्याच्या हाती लागल्या. त्यावेळेस टिपू सुलतान यांनी त्या स्त्रियांना स्वतःच्या शाही छावणीत ठेवलं आणि त्यानंतर त्या स्त्रियांना साडी चोळीचा आहेर केला आणि लहान मुलांना सोन्याचे कडे भेट दिले आणि त्या स्त्रियांना परत पाठवून दिलं. असा हा धर्मसहिष्णू राजा होता ज्याचा संघर्ष फक्त वसाहतवादाच्या विरोधात होता, इंग्रजांच्या विरोधात होता. त्या व्यक्तीला, त्या राज्यकर्त्याला, त्या वसाहतवादाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या योद्ध्याला धर्मांध ठरवणं योग्य नाही आहे. धन्यवाद.